आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगवेगळी विकासाची कामं माननीय मोदीजींनी केली, आपले नेते माननीय गडकरी साहेबांनी इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे हायवेज आपल्याला दिले, समृद्धी सारखा महामार्ग आज आपण केला आणि वर्धेला आपण एका अशा टप्प्यावर आणलं की येत्या काळामध्ये जो मध्य भारतातला सगळ्यात महत्वाचा लॉजिस्टिक पार्क होणार आहे तो लॉजिस्टिक पार्क वर्धा आणि नागपूर या दोघांना जोडून मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये रोजगाराची निर्मिती करणारा लॉजिस्टिक पार्क हा या ठिकाणी तयार होणार आहे. आज आपल्या खासदार साहेबांनी केंद्र सरकारकडनं रस्त्याकरता पैसे आणले, रेल्वे स्थानकांकरता पैसे आणले, पुलगाव आर्वी ब्रॉडगेज असेल किंवा या ठिकाणी आर्णी वरुड ब्रॉडगेज असेल याला तत्वता मान्यता आमच्या खासदार साहेबांनी आणली. पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचं काम देखील होणार आहे. वर्धा नदीवरील पुलगाव बॅरेजचं काम बंद पडलं होतं, 2014 नंतर त्याला निधी देण्याचं काम आपण या ठिकाणी केलं. जवळपास 295 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 त्याचा देखील DPR आज या ठिकाणी तयार होतो आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे कामं होत असताना आता शक्तीपीठ महामार्ग देखील आपण तयार करतोय की ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आपल्या या भागामध्ये येणार आहे.